तीन महिन्यापासून या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे संजय उजळकर एक महिना यामोर ऑपरेशन करून गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने विविध आंदोलन करतात, मात्र या बैनामापीच्या अधिकाऱ्यांना जागा येत नाही। उपजिल्हाधिकारी साहेबांना जवळपास 22 पत्र या बैनामा अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना दिले, मात्र एका सुद्धा पत्राचं उत्तर ते हरामखोर अधिकारी दिले नाही। कारण बघायची भूमिका घेऊन ते गप्पा आहेत। 3 तारखेला 8 तारखेला सुनावणी असताना आम्हाला 3 तारखेला सुनावणी असताना आम्हाला 8 तारखेला पत्र दिलं जातं। निवड चालले गेलं चालू आहे। गेल्या 3 महिन्यापासून सर्वसामान्यांचं आज काम यांनी संपूर्ण ठप्प केलं आहे। की 3 ग्रामाधिकारी आणि दलाल पांडे कुलकर्णी आणि वाघमारे ह्या 3 ग्राम लोकांनी बैनामापीला हायजॅक केलेला आहे। 3 महिन्यापासून सर्वसामान्याचे बैनामे बंद केले आहेत। अरे मग तू बैनामा बंद करा, मग 1 महिना कुठे हायजॅक केला तुम्ही? 1 महिना बैनामा करत असताना कोणत्या निवडणुकीत तुम्हाला आणि सर्व चौकशी ऐकून भागाचं पहिली पारपत्रीच्या मालमत्ता चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। कारण सरळशील मार्गाने आंदोलन करत असताना जाग येत नाही। करोडो रुपयांची मालमत्ता त्यांनी जमा कशी केली? झाले 11 कोटी रुपये त्यांनी कुठून आले? याचा लालाकार गेल्या 20 वर्षापासून दिला आहे। सर्वसामान्य दूर करतायत, त्या बैनामापीसाठी हायजॅक करण्याचं काम केलं आहे। अशा हरामखोर अधिकारी आरोप दलावर कारवाई जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान सरळशील मार्गाने कायदा हातात न घेता शासनाला अशाच प्रकारे जाग करणार आहे। यासाठी आमचा कपडे त्याग आंदोलन आहे। आमचे कपडे त्याग आंदोलनासाठी की भ्रष्टाचारी लोकांचा बुरखा फाडा, पुन्हा आम्ही कपडे त्याग आंदोलन करून त्याच्या त्या भरतीचा आम्ही आज जाहीर करतात। जय हिंद।